आणि आता शेतकऱ्यांना न्याय द्या अशी विरोधकांनी मागणी केलेली आहे. टाळेबंदीच्या काळात कापूस उत्पादकांची घोर फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे. कापूस खरेदीवर राज्य सरकारचे नवे निर्बंध असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. कापूस खरेदीचे नवे निर्बंध शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे कापूस खरेदीचे नवे निर्बंध व्यापारी धार्जिणे असल्याचं देखील भाजपने म्हटलेलं आहे. आणि शेतकऱ्याला आता न्याय द्या असं विरोधकांनी मागणी केलेली आहे. भाजपने ही मागणी केलेली आहे. टाळेबंदीच्या काळात कापूस उत्पादकांची घोर फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपने केलाय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. टाळेबंदीच्या काळात कापूस उत्पादकांची घोर फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय द्या अशी मागणी आता भाजप करताना दिसते. अजूनपर्यंत कोणतीही तयारी कापूस खरेदीची केली नाही. उलट पणन सचिवांनी एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये लिहिलं की शासनाने फक्त एफएक्यू क्वालिटीचा कापूस खरेदी करावा आणि नॉन एफएक्यू असला तर व्यापाऱ्याकडे पाठवावा. म्हणजे शेतकरी आपली गाडी भरून आणणार आणि ग्रेडरनी तपासल्यानंतर तो सांगेल की हा नॉन एफएक्यूचा आहे, व्यापाऱ्याकडे घेऊन जा, आणि हा नाकारलेला कापूस व्यापारी त्याला पैसे देणार. म्हणजे व्यापारी त्याला पडत्या भावाने त्याचा कापूस खरेदी करणार. म्हणजे शासनाने शेतकऱ्याचा जीव घ्यायचं ठरवलं आहे का?